त्याला काहीच खाल्लं नाही आणि टेन्शन वर टेन्शन चालू आहे. या लोकांना आता स्किट करायला लावली हे मेंटर सोबत. मेंटर कोण आरती सोडायची मस्काले स्किन ले मस्का याकाले से बापरे 200 किलोचं मटन ते स्वतः चालत आलं ते आनंद पोटात माझ्या माईना रमाईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना आनंद पोटात माझ्या माईना. काय झालं? अरे तुला बघून घाबरले ना. तुला पण मी घाबरलो पाहिजे. अरे बापरे जीव घेते की काय. कोण आहेस तू? अहो मी तुमचा प्रवीण प्रभाकर. तुम्ही इकडनं घेतला बेटिंग करून सगळ्यात महागडा मी. त्यांनी कमी लावले ना म्हणून तू माझ्याकडे आला. जंगलचा राजा अस्तंबा बाकी कोणी जरा नस्तंबा एकटाच राय तंबा. तू काय आंबा खाऊन आलायस का? अस्तंबा फस्तंबा. अरे मराठी स्पष्ट बोलत नाही म्हणून बॉटम मध्ये टाकतील. अहो मी स्पष्ट मराठी बोललो. काय हे स्पष्ट मराठी बोललो? फस्ट हाच जाणार माझ्या टीम मधून. मला भूक लागली. भूक लागली. भूक लागली ना असं बोलतात. भूक लागली. भूक भूक चेहऱ्यावर येऊ दे. भूक मला भूक लागली. आता मी तुला खाणार. चुंबा छोट्या तोंडी मोठा घास असावा ठीक आहे पण किती. अरे एक बुक्की मारली खाली असेल ना. गर्व करू नको. सिंह सुद्धा हत्तीला मारू शकते. अरे पण उंदीर नाही ना. कोण उंदीर? अरे तू उंदीर म्हणायचा नाही. आता मी तुला खाणार. तू मक्का ते एस टँड बस स्टँड कांडा. बस स्टँड ना बोलतोस तू? बस स्टँड नाही ना असं. अरे ते बसलंय ते बोल ना. खाणार. ऐक ना मी काय म्हणते आता मला खाण्यात काहीच पॉइंट नाही. हा म्हणजे कसं आहे ना मी आजीकडे जाते तूप रोटी खाते अजून जाड जूड होऊन येते. अजून अजून किती जाडी होती जाडे. अरे तुझ्या बाई प्रोडक्शनचे कपड्याचं बिल वाढत चाललं. अरे यार तुझ्या बाई मला बगैर कपड्याचे रोल करायला लागून आले. अरे तू काय तिथे चुंबा चुंबा काय शिवत होतोय? मी काय म्हणते कुठल्या उद्देशाने खायचं म्हणतोस तू? आता भाला भालंबा पडलंबा भाला तिथे जाऊ दे. भाला म्हणू शकस की नाही? भाला तिथे जाऊ द्या. हे बघ ऐक नीट ऐक नीट ऐक. ओके बघ मी आजीकडे जाते तूप रोटी खाते आणि जाडजूड होऊन येते. काय? हा आजीकडे जातेस? हा तूप रोटी खाते. हा हेच वाक्य एकदा एका म्हातारीनं एका आजीनं म्हणजे आजोबाला म्हटलं होतं. माझा कोल्हा काका वाघ मामा ते सगळे वाट पाहत राहिले. ती आजी गायब झाली दिसलीच नाही. कुठे गेली ती आजी? हेच वाक्य बोलली होती. अगं बाई बहुतेक ती माझीच आजी. काय किती आहे ना एकदा जंगलातून येत होती ना तर तिने एका जंगलवासीला कोल्ह्याला आणि वाघाला ना गंडवलं होतं
आणि तिने कसं कंटाळलं माहिती आहे का ती भोपळ्यात बसली आणि टणक 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 करत गेली अव टुनके अरे टुनके तू तुझे तुझी आजी बसली ती भोपळ्यात तरीच म्हटलं माझ्या आजोबाला दिसले का नाही भोपळ्यात बसून गेली नाही काय बरं झालं त्या दिवशी माझ्या आजोबाचा उपवास होता आणि उपवासाला आम्ही वेज खात नाही आम्हाला कचन लागत मी काय म्हणते तुझा उपवास कधी असतो माझा उपवास काय म्हणजे मी पण भोपळ्यात बसून नाही ना टुनक 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 भोपळे तुझी आजी ज्या भोपळ्यात बसली होती तुझ्यापेक्षा अर्धा होता तू फक्त जास्तीत जास्त भोपळा लावून फिरू शकते तुम्ही तुम्हा बाकी काहीच करू शकत नाही कसं दिसेल ते भोपळा लावून तुम्ही तू नको नको तुमच्या तुमच्यासारख्या लोकांमुळे आमच्या लोकांचे वांदे झाले माझा कोल्हा काका त्याला सुद्धा मारून टाकलं माझ्या आजोबाला सुद्धा मारून टाकलं माझ्या वाघ मामालाही मारून टाकलं माझी वाघीण मावशी बिचारी खूप चांगली होती मॅन इटर म्हणून तिलाही मारून टाकलं अवनी आणि एक दिवस जंगला आग लागली आणि सगळेच्या सगळे संपून गेले आता मी एकटाच उरलोय वन माणूस फक्त वन माणूसच उरलाय वन माणूसच आहे म्हणजे तू मेल्यानंतर जंगलात कुणीच नाही वा म्हणजे जंगलात वन माणूस नाही म्हणजे जंगल आमचं मग आम्ही झाड तोडणार प्लॉट बनवणार त्याच्यावर बिल्डर टॉवर उभा करणार टॉवर तू तर असली पाहिजे तुले नाही मारून टाकलं टॉवर तर नावाचा चुंबक काय आता आम्ही अगोदर आम्ही शिकारला नाचवतो थांबतो आणि मग मारतो किती गर्दी आहे इथे आपले पडलेले पंचेस जाताना घेऊन द्यायच्या जॉनी सर माझी आई आहे ना आई सगळ्याच बाबतीत भारी आहे सगळ्याच बाबतीत एक गोष्ट सोडून ड्रायव्हिंग म्हणजे माझी आई जेव्हा ड्रायव्हिंग करत असते ना तेव्हा माझे बाबा मागच्या बसमध्ये बसलेले असतात म्हणजे माझ्या आई बाबा जेव्हा हनीमूनला लॉंग ड्राईव्हला गेले होते ना तेव्हा सुद्धा बाबा ड्रायव्हरला बरोबर घेऊन गेले होते म्हणजे प्रायव्हसी नाही मिळेल तरी चालेल पण बाबांना जिवंत घरी यायचं होतं म्हणजे आई गाडी चालवणार हे कळल्यावर आधी बाबा हनीमूनला जायला तयारच होत नव्हते माहीच म्हणाली अहो चला ना हनीमूनला जाऊन येऊ तू जाऊन ये मला थोडी काम आहेत आता तुम्ही म्हणाल की अरे तुला त्यांच्या हनीमून बद्दल कसं माहित वगैरे नाही नाही तेव्हा मी होतो तेव्हा मी एवढा होतो माझ्या बाबांकडे होतो मी इंजिनियर वा मी आहे ना मी मुंबईत ना टू व्हीलर चालवतो हां 1 किलोमीटर पर आरच्या स्पीडने पायाने ढकलत ढकलत मुंबईत ट्रॅफिक एवढं आहे म्हणजे एकदा मी स्कूटरवर होतो आईचा फोन आला अरे की इमर्जन्सी आहे लगेच घरी आहे मग मी उतरून चालत घरी गेलो मला लवकर पोचायचं होतं एकदा मी बाईक चालवत होतो बाजूने अशी गाडी गेली गाडीच्या मागच्या खिडकीतून दोन पाय बाहेर आले मी त्याला ओव्हरटेक केलं कट मारला आणि बोललो ए आत काय लपवलंय सांग तर मागे झोपलेली बाई उठली आणि म्हणाली बाळा काही नाही रे पायाला नेल पॉलिश लावलं वाळवत होते काय फालतूगिरी चालू आहे यांच्या रस्त्यावर आणि पुण्यात तर रस्त्यावर नेक्स्ट लेवलची फालतूगिरी होते हा बोल सर आता जे आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागेल बघ ना आपल्याकडे ना मॅक्स टू मॅक्स रॉंग वेने येतात यांच्याकडे ना नैऋत्य दिशेवरून आग्नेय दिशेला पण जातात एकदा मी पुण्यात उतरलो तर चार मुलं बाईकवरून येत होती गप्पा मारत विदाऊट हेल्मेट रॉंग वेने हायवेवर तेवढ्याच समोरून ट्रक आला
यांचा माज बघून त्याने लेन बदलली. वरती जाताना हेच त्याला म्हणतात, हे डोळ्यात का बटाटे दिसत नाही का आम्ही रॉंगवेने चाललोय. माज पण काही बोला म्हणजे आपण रस्त्यात अशी वाकडी तिकडी जाणारी गाडी पाहिली किंवा पार्किंगमध्ये तिरकच पार्किंग पाहिलं किंवा झेब्रा क्रॉसिंगच्या 200 मीटर आधीच गाडी थांबलेली पाहिली ना की आपल्याला एक गोष्ट कळते की या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे ते. नाही म्हणजे बघा ना, गाडी चालवताना काय डिसिजन घ्यावं लागतं तो, बरोबरचा इंडिकेटर द्यायचा, वेळेवर ब्रेक मारायचा, ॲक्सिलरेटर नीट दाबायचा, एवढे साधे डिसिजन यांना घेता येत नाहीत. म्हणजे भरत सर बघा ना, की आपण मुलाला काय विचारतो की तुला या मुलीशी लग्न करायचं आहे का, तो हो म्हणतो आणि मुलीला विचारतच नाही ना. तिचं हो काय नाही काय काही असलं आपण ते होत समजतो. म्हणजे आपली आई बघा ना, आपली आई आपल्याला काय विचारते की बाळा आज तू 3 पोळ्या खाणार आहेस की 4, बट आज मी पोळ्या नाही बनवत, आज आपण बाहेरूनच मागूया का, हा डिसिजन तिला कधीच घेऊ देत नाही आपण. म्हणजे जिच्या आयुष्यात स्टेअरिंग व्हीलच आपण पुरुषांनी पकडून ठेवलंय, ती रस्त्यावरती बरोबर डिरेक्शनने जाईल हे एक्सपेक्ट करण्याची पात्रता आपल्या पुरुषांची नाहीच आहे हो. अच्छा माझेच 2 पडले का.